मागील काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या सिल्वर ओक बंगल्यावर एसटी महामंडळ उपोषणकर्त्यांनी हल्ला केला. बंगल्यावर चप्पल बूट फेकले, शरदचंद्र पवार यांच्या नावाविषयी घोषणाबाजी केली. शरदचंद्रजी पवार हे देशाचे नेते आहेत. त्यांनी आपले जीवन लोकसेवेसाठी वाहिले आहेत. त्यांनी अनेक लोक उपयोगी प्रकल्प प्रत्यक्षात राबवले आहेत. अशा थोर विचारवंत ज्येष्ठ नेत्यांच्या घरावर कट कारस्थानातून हल्ला झाला आहे. ज्या हल्ल्यामागे राजकीय कट कारस्थान आहे व त्या कट कारस्थान करणाऱ्यांना तत्काळ शोधून त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून या हल्ल्याचा जाहीर निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या कार्यकर्त्यासह जयप्रकाश दांडेगावकर, आमदार राजू नवघरे यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला. उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाड यांना निवेदन देऊन या हल्ल्या पाठीमागच्या मास्टर माइंडचा शोध घ्यावा व दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.